गोवन वार्ता लाइव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. आता बातमी एका व्हायरल ऑडिओची. हा ऑडिओ गोव्यातला नाही तर कोल्हापूरमधला आहे. निवडणुकीसाठी फोनवरून मतं मागणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्याला एका मतदारानं महागाईवरून खडे बोल सुनावले. पाहूयात तो नेमकं काय म्हणाला. हॅलो हॅलो, नमस्कार. भागीरथी महिला संस्थेतून बोलतीये सर. हा बोला. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीकरता भाजपचे सत्यजित कदम उभे आहेत. आपण आपलं बहुमूल्य मत त्यांना देऊन विजयी करावं अशी विनंती करते सर. मॅडम, ते पेट्रोल आणि हे तेवढं डिझेल कमी करायला हवी प्लीज. तुम्ही मत द्या, निवडून आल्यावर करायला सांगू ना आपण सर. मॅडम, तुमच्या एकानं होणार आहे काय? तिथं भले भले दमलेत, तिथं मोदी कुणाचा ऐकायला तयार नाही राहत. तुम्ही मला एक सांगा, या महागाईनं आम्ही आज 1000 रुपयाचा गॅस आणतोय. होय मॅडम, बोला की. बरोबर आहे की? हा, आम्ही सामान्य नागरिक, हातावरचं पोट आमचं. बरोबर आहे की सर? मग तुम्ही आम्हाला म्हणताय बीजेपीला मत द्या. काय घरात कंडिशन आहे माहितीये तुम्हाला आमच्या? काय आता सर, लॉकडाऊन मुळे सगळीकडेच प्रॉब्लेम आहेत ना. लॉकडाऊन मुळे मोदी साहेबांना कळायला पाहिजे होतं. लॉकडाऊन झाल्या तिने दर वाढवाढवी केली, पेट्रोल वाढवलं, डिझेल वाढवलं, गॅस तर 1000 वर नेऊन ठेवला तुम्ही लोकांनी. सामान्य नागरिकाला कंप्लेंट मारूनच टाकायचं काम चालू आहे की तुमचं? होय काय सर, आता काय बोलू मी. कशा आधारावर तुम्ही मत मागताय आमच्याकडे? आम्ही कोल्हापूरचा विकास घडवू. कोल्हापूरचा विकास पडत नाही. तुम्ही फक्त महागाईवर नियंत्रण ठेवा. ज्या पद्धतीनं तुम्ही सत्तेत आलता महागाईच्या ह्याच्यावर, काय तुमच्याकडे ते उत्तर? नुसतं जर पेट्रोल डिझेलचं दर वाढलेलं नाहीत मॅडम, सगळंच वाढलंय माहितीये की सर. माणूस जर 2 वेळच व्यवस्थित जेवू शकत नाही, काय करायचं तुम्हाला बीजेपीला मत देऊन? आम्ही पोट तिडकीनं बोलतोय मॅडम, तुम्ही राग मानू नका. नाही नाही, राग मागायचं काय आहे, ते सत्य आहे ते बोलताय ना तुम्ही सर. सर्वसामान्य लोकांचं बोलताय, त्यात राग येण्यासारखं काहीच नाही. लक्षात घ्या तुम्ही, आम्ही कामगार वर्ग, आम्हाला मिळणार किती पगार, आम्ही खर्च किती करणार, तर आमचं राहायचं सोडा जो. बरोबर. आणि का वज त्या बीजेपी साठी तुम्ही आटापिटा करा लागलाय? वाईट दिवस आणलेत, सोडा तुम्ही मॅडम. सॉरी, राग मानू नका परत एकदा. नाही नाही नाही, ठीक आहे सर, ठीक आहे. थँक्यू सर. ओके.